ग्वाल्हेर घराण्याचे गायक डॉक्टर विकास कशाळकर हे सांगीतिक घराण्यातच जन्मले. त्यांचे वडील डॉक्टर एन डी कशाळकर हे मान्यवर संगीतज्ञ आणि लेखक होते. ग्वाल्हेर, जयपूर आणि आग्रा घराण्याचे गायक पंडित गजाननराव जोशी यांच्याकडे त्यांनी संगीताचं शिक्षण घेतलं. संगीतातला परंपरागत वारसा त्यांनी आपल्या गायनातून फक्त जतन केला असं नव्हे, तर तो आत्मीयतेने अधिक प्रगाढ प्रगल्भ केला. मात्र परंपरांच्या पल्ल्याड जाऊन स्काय इज द लिमिट अशा सर्जनशीलतेने त्यांनी आपलं गाणं घडवलं. त्यात निरंतर वैविध्य नाविन्य आणलं. आणि त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आपल्या गायनाला अहम विरहित, निस्पृह, निर्मळ पण आवश्यक असा अकॅडमिक स्पर्श दिला. डॉक्टर विकास कशाळकर भारतीय शास्त्रीय संगीताचा अभ्यास, संशोधन, शिक्षण आणि सांगीतिक अध्यात्म अशा पातळीवर विचार करतात. त्यांचं हे योगदान अमूल्य आहे. शास्त्रीय संगीताची श्रीमंती आपल्या देशात अबाधित राहिली कारण या मातीत एतद्देशीय गुणवत्ता प्रगल्भ करत संगीताला वाहून घेत जगणारे कलाकार होते आणि आहेत. ज्येष्ठ तबलावादक पांडुरंग मुखडे त्यापैकीच एक खूप महत्त्वाचं नाव. पुणे विद्यापीठातून मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी तबल्यात संगीत अलंकार ही पदवी प्राप्त केली. हार्मोनियम वादन आणि गायनात संगीत विशारद ही पदवी प्राप्त केली. पंडित के एन बोळगे गुरुजी आणि भीमराव कनकघर आणि उस्ताद गुलाम रसूल खान साहेब यांचे ते गंडाबंधित शिष्य. पंडित भाई गायतोंडे यांच्याकडे त्यांचं तबल्याचं शिक्षण आजही सुरू आहे. उस्ताद निजामुद्दीन खान साहेब, पंडित सुधीर संसारे, उस्ताद शफात अहमद खान यांना त्यांनी लहेऱ्यावर साथ केलेली आहे. पंडिता रोहिणी भाटे, शमा भाटे, मनीषा साठी यांना त्यांनी नृत्याची संगत केलेली आहे. तर संगीत शाकुंतल, एकच प्याला, सौभद्र, मानापमान, मृच्छकटिक, संशय कल्लोळ, लग्नाची बेडी, भावबंधन, कट्यार काळजात घुसली, ययाती आणि देवयानी अशा अनेक संगीत नाटकात त्यांनी तबल्याची साथ केलेली आहे. कीर्तन आणि शास्त्रीय भजन गायकांनाही त्यांनी साथ केलेली आहे. ज्येष्ठ संगीतकार पंडित यशवंत देव, राम कदम, सुरेश वाडकर, श्रीधर फडके, जयवंत कुलकर्णी, साधना सरगम यांनाही पांडुरंग मुखडे यांनी कार्यक्रमात साथ केलेली आहे. गेली 30 वर्ष एक यशस्वी गुरु म्हणून ते अखंड कार्यरत आहेत आणि हे त्यांचं योगदान शब्दांच्या पलीकडचं आहे. See, see.
रन कार डरावन लागे।
क्या बात है. नमस्कार रसिको, मैत्र हे तालसुरांचे या कार्यक्रमामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण गप्पा मारणार आहोत सुप्रसिद्ध गायक डॉक्टर विकास कशाळकर, तसंच सुप्रसिद्ध तबलजी पंडित पांडुरंग मुखडे यांच्याशी. विकास दादा, मुखडे साहेब, तुम्हा दोघांचे अगदी मनापासून स्वागत, तसंच तुमचे साथीदार संवादिनी साथ अनंत जोशी, तानपुरा साथ अतुल पाटील, तसंच तानपुरा साथ परिमल कोल्हटकर, तुम्हा तिघांचंही अगदी मनापासून स्वागत. विकास दादा आणि मुखडे साहेब, तुम्हा दोघांना मला असं विचारायचं आहे, अतिशय छोट्या गावातून तुमचा प्रवास सुरू झाला, तो आज अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. मुखडे साहेब, मला तुम्हाला असं विचारायचं आहे, तुमच्या तबला वादनाची सुरुवात घरातले डबे वाजून झाली होती, हे खरं आहे का? अगदी बरोबर. म्हणजे असं काय झालं होतं, तबला नव्हता की डबा वाढवायची पहिल्यापासून तुम्हाला हौस होती? नाही, डबा वाढवायची सवय नव्हती, पण लहानपणीच आमच्या घरात आईना जरा थोडंसं संगीताचं वातावरण होतं, आणि घरात पिठाचे असे गोल डबे असायचे, आणि ते डबे रिकामे झाले पिठाचे की त्याला दोरी बांधून दोन्ही बाजूला आम्ही ते गळ्यात अडकवून माझ्या घरापासून ते, आमचं एक मंदिर आहे गणेशनाथ महाराज मंदिर, अच्छा, 16व्या शतकातलं ते मंदिर आहे आणि गणेशनाथ महाराजांची समाधी आहे तिथं. आणि हे कुठल्या गावात? हे गाव उजनी आहे, औसा तालुका, लातूर जिल्हा. अच्छा. त्या गावात माझा जन्म झाला आणि मी लहान वयाच्या 5व्या 6व्या वर्षी मी ते गळ्यात डबे अडकवून घरापासून ते मंदिरापर्यंत गल्लीतले मुलं असं गोळा करून त्यांच्या गळ्यात टाळा अडकवून मी डबे वाजवत मंदिरापर्यंत जायचं, असं आमचं दररोजचा संध्याकाळचा एक कार्यक्रम असायचा. बरोबर. म्हणजे तिथून तुमच्या खऱ्या अर्थानं तालाशी ओळख झाली म्हणून, तबलानंतर काही वर्षांनी तुमच्या हातात आला, आणि त्याआधी तुम्ही पखवाज वाजवायचा. हा, मग त्याच्यानंतर मी गावातल्या लोकांना, एवढा लहान मुलगा डबे गळ्यात अडकवून वाजवतोय म्हणजे ह्याला गाण्याची वाजवण्याची आवड आहे असं लक्षात आल्यानंतर, एकदा कीर्तनात मला पखवाज वाजवायला खाली एक असा डबा ठेवून उंचीवर असं केलं आणि ते पखवाज वाजवायला सुरुवात केली. बर. हां. आणि तशी सुरुवात झाली. मग गावातल्या भजनात कीर्तनात मी वाजवायला लागलो आणि मग काही महिन्यांनी काही वर्षांनी मी गोरा कुंभार यांचं तेर गाव, तिथं मी कीर्तन या कार्यक्रमात 4-4, 5-5 पखवाज असायचे आणि मला तिथं 6-7 महिने नुसतं मी जात होतो, प्रवास करत होतो की महाराजांच्या चरणी माझी पखवाज वाजवण्यासाठी संधी मिळाय म्हणून. पण एकदा मला पखवाज वाजवायला ते कीर्तनात संधी मिळाली आणि तसंच ते खाली डबा ठेवून मी वरती उभं राहिलो आणि पखवाज वाजवायला लागलो वयाच्या 9व्या 10व्या वर्षी असेल. आणि सुरुवात केल्यानंतर त्या सगळ्या दिंडीतल्या लोकांनी, कीर्तनकारांनी आणि टाळकऱ्यांनी माझ्याकडे बघून आश्चर्याने, कौतुकाने माझ्याकडं त्या पखवाजाचं स्वागत केलं आणि त्यावेळेला पहिल्या पखवाज वादनातलं 13तलं माझं सुरुवात झालं. आणि समोर त्या पखवाज वादनाला आप्पेगावकर, म्हणजे प्रसिद्ध पखवाज वादक आप्पेगावकर माझ्यासमोर होते. बर. आणि शंकरराव बापू आप्पेगावकर, तर त्यांच्यासमोर माझ्या तिथे सुरुवात झाली. आणि ज्या गोराकुंभाने सर्व संतांची थापीनी परीक्षा घेतली तशी माझी तिथं परीक्षा घेतली आणि माझी तिथून सुरुवात झाली. बर 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 बर. विकास दादा, तुमच्या घरात असं ऐकलं की म्हणजे गाण्याचं वातावरण नव्हतं, पण तुमच्या वडिलांना आवड होती आणि वडील मला वाटतं वकिली पेशात होते ना, आणि ते लहानपणी म्हणे तुम्हाला 6 भावंडांना बसवायचं आहे, तू पेटी वाजव, तू गाणं म्हण, तू तबला वाजव. तर तुमच्या हातात पेटी आधी आली, तबला आधी आला, का तुमच्या गळ्यात गाणंच आधी त्यांनी दिलं, काय झालं? म्हणजे नक्की असं काही आठवत नाही, कारण काय मी इतका लहान होतो की पहिले, कारण सगळीच वाद्य घरात होती आणि मग कधी तबला त्याच्यावर वाजवून बघायचं, मग पेटीवर काहीतरी राग भूप वगैरे असं. पण आमचं गाव अतिशय लहान, पांढरकडा नावाचं एक गाव आहे यवतमाळ जिल्ह्यात. बर. आणि तिथे वडील आमचे वकिलीसाठी गेले आणि तिथे मनोरंजनाचं काही साधन नाही, चित्रपटगृह नाही, काय नाही, काय नाही, छोटंसं गाव. आणि मला आता आठवतं की तेव्हा इलेक्ट्रिसिटी पण नव्हती. अच्छा. तर संध्याकाळ झाली की अंधार, मग काय आपल्या इथे छोटे कंदील लावायचे किंवा ते दिवे, आणि त्याच्यासमोर आम्ही बसून म्हणायचं राग कुठला तरी दुर्गा अमुक आहे, आणि तिथून अशी आमची सुरुवात झाली. आणि वडिलांनाही आता संध्याकाळी करायचं काय म्हटल्यानंतर ते म्हणायचे चल आपल्या मुलांना गाणं शिकवूया, कारण त्यांनी ते स्वतः गाणं शिकले होते मटंगे बुवांच्याकडे. बर. साताऱ्याला.
आणि बालगंधर्व तर सगळं गाणं पाठ असल्यासारखं, मास्टर दीनानंदांचं गाणं ऐकलं होतं त्यांनी. अरे वा, असं म्हणजे बरंच त्यांनी गाणं खूप चांगलं हे केलं होतं. तर ते संस्कार त्यांनी आमच्या सगळ्या भावांवर केले. आणि मग कधी अरुण कशाळकर, कधी श्रीकांत, मग कधी उल्हास, असं हे सगळे आम्ही असं एकत्र बसून काय जे वाटलं की आज अमुक गाणं म्हणायचं, हां तू म्हणून दाखव, राग काफी काफी म्हटलं, कोणीतरी बा खमाज म्हटलं, असं करत करत आमचं ती सुरुवात झाली. पण म्हणजे असं नक्की सांगता येत नाही की आजच झाली असं विधिवत काही नाही, लहानपणापासून असं घडत गेलं आमचं पांढरकडा गावामध्ये. म्हणजे संगीताची ओळख ज्याला आपण म्हणतो ती अशी तुमची घरात झाली. मुकडा साहेब मला असं सांगा की तुम्ही म्हणजे डब्यावर वाजवायला सुरुवात केली, पण त्यावेळी काही बोल माहिती होते का, म्हणजे हा असतो असा 10 वाजवतात, असं काय 3 वाजवतात? नाही, पखवाज, कारण तुमच्या हातात दिला पखवाजचे काही बोल असतील, म्हणजे असं तुम्हाला कधी कोणी काही सांगितलं होतं? नाही, ते काय 13 मी ते जे भजन कीर्तन वाजवून भजनात वाजवायला गेलो आणि तिथे एक के एन बोळंगी गुरुजी म्हणून भजन गात होते. अच्छा. आणि त्या भजनात मी पखवाज वाजवायला बसलो, त्यांनी माझा पखवाज ऐकल्यावर संपल्याबरोबर त्यांनी मला घेऊन त्यांच्या गावी नेलं. अच्छा. आणि तिथं ते क्लासिकल गात होते, म्हणजे विलंबित एकताल, तीनताल, झपताल असं ख्याल गाणारे, म्हणजे ही गोष्ट आहे साधारण 68-69 तर त्या काळात ते शास्त्रीय संगीत गात होते आणि मराठवाड्यात अख्ख्या के एन बोळंगी गुरुजींनी त्यांचं शास्त्रीय संगीताचा प्रचार खूप केला. आणि मला त्यांनी मला तबला वादनाचा विलंबित एकताल शिकवला. घरी मी कुठं आहे हे कोणालाच माहिती नाही. 8 दिवसानंतर मी जागा झालो आणि गुरुजींना मी सांगितलं की घरी सांगितलेलं नाही, तुम्ही माझ्याबरोबर घरी यायला पाहिजे. आणि मग ते मला घेऊन घरी आले आणि त्यांना सांगितलं की हा मुलगा मी 13 माझ्याकडे नेला होता, हा उत्तम तबला वाजवतो. आणि तबल्याचं शिक्षण सुरू झाल्यानंतर आमच्या गावात झाडेपट्टीमध्ये जशी नाटकं होतात तसं आमच्या गावात यात्रेला नाटकं व्हायची आणि पुण्याहून मुंबईहून काही कलाकार बोलवून गावातल्या लोकांनी नाटकं दरवर्षी सादर करायचे, त्याच्यात मी तबला वाजवायला लागलो. अरे वा, म्हणजे 8 दिवसाने खऱ्या अर्थाने तुम्ही समेवर आलात. तशी सुरुवात झाली. बरोबर, तशी सुरुवात झाली. बरोबर. विकास दादा, मला असं सांगा, तुम्ही जेव्हा म्हणजे पांढरकपडा सोडून जेव्हा शिक्षणानिमित्त किंवा काही असेल डोंबिवलीला आला होता, तेव्हा तुम्ही एका खूप मोठ्या गायकाबद्दल असं स्टेटमेंट केलं होतं त्या वयात की जे यांचं गाणं काय आपल्याला पटत नाही, यांचं गाणं काय खरं नाही वगैरे, ते काय म्हणजे किस्सा काय होता तो? आणि नंतर म्हणे तुम्ही त्यांचंच शिष्यत्व पत्करलं. हो हो. म्हणजे असं हे काय झालं? ते अगदी असं नाट्यमय असंच म्हणायला पाहिजे. त्याच्या आधी मी असं छोट्या छोट्या कार्यक्रमात मला संधी मिळायची गायला, अगदी 12-13 वर्षापासून. आणि लहान मुलगा म्हणून तारीफ होतच असते, अरे वा वा छान गातो वगैरे, तसं होत होतं. ते त्यावेळेला असं वाटलं की अरे हे आपलं सुरुवात आहे, ही तशी कल्पना त्यावेळा नसते. मग जेव्हा मी डोंबिवलीला आलो तोपर्यंत मी विशारद झालो होतो, अलंकार झालो होतो, आणखी थोडेसे काहीतरी कार्यक्रम करायला मिळतो. त्यामुळे आता जसं बेडूक फुगतो तसं ते की आता आपल्याला सगळा म्हणजे माझ्याकडे का बघतो बेडूक फुगतो म्हटलं, माझं असं काही नाही. तर सांगायचा अर्थ असा की माणसाला जोपर्यंत अज्ञानात असतो तेव्हा तो सुखी असतो असंच म्हणायला पाहिजे. की मला असं वाटायचं की मला सगळं येतं. आणि त्यावेळा उल्हास कशाळकर म्हणजे माझा धाकटा भाऊ, तो पंडित गजाननराव जोशी यांच्याकडे डोंबिवलीत शिकत होता गाणं. अच्छा. हां. आणि कारण त्याला स्कॉलरशिपही मिळत होती आणि त्याला ते गाणं माहीत होतं की हे खूप सुंदर आहे, ते मला कळायला वेळ लागला. म्हणून मी 2-4 वेळा जेव्हा त्यांचं गाणं ऐकलं ते हे नाही झालं, म्हटलं नाही आपण त्यांच्याकडे शिकायला नको. पण गजानभाऊंना ते माहीत झालं होतं की हा इथे याचा भाऊ आला आहे नोकरीच्या निमित्ताने. तेव्हा ते म्हणाले तुझा भाऊ तो का नाही येत गाणं शिकायला? मग मला म्हणाले ते बुवा म्हणतात की तू त्यांच्याकडे गाणं शिक. म्हणले बघ खरं मला त्यांचं काही गाणं अजून काय. त्यांनी जाऊन तसंच सांगितलं. सांगितल्याबरोबर ते म्हणाले आधी त्याला घेऊन ये इकडे बघतो म्हणाले त्याचं काय हे आहे ते. मग न्यायला जातो तो गाण्यात आहे की पाण्यात आहे ते आधी आपण बघूया असं झालं असेल. बरोबर. पहिले म्हणजे इथे कसं झालं की गुरुने शिष्यासमोर परीक्षा देण्यासारखं एक घटना घडली की मी गेलो आणि मी गेल्यानंतर ते म्हणाले अरे मला कळलं की तुला माझं गाणं आवडत नाही पण तू काय गातो ते गाऊन दाखव. मग हो नाही करता करता मी म्हटलं म्हणून दाखवतो आणि मग जौनपुरी म्हणून दाखवतो. म्हटले सरला हां. तर
असं मग मी त्यांना जौनपुरी म्हणून दाखवलं. अच्छा. आणि तो जौनपुरी ऐकल्यानंतर एक स्मित हास्य त्यांनी केलं, म्हणाली बस. आता म्हटलं बस म्हणजे काय? जे सगळं आहे याच्यात ताण आहे, आलाप आहे, बंदिश आहे, सगळं आहे असं गाण्याची सगळी संग दाखवली. आणि बस काय? तर म्हणाले गाणं याच्या पुढे आहे. अरे मी म्हटलं आता हे तर नवीनच मार्ग दाखवलं काय आहे मग. आणि ते खरंच म्हणाले मला असं की म्हणाले अनेक लोकांसमोर मी परीक्षा दिल्या, आता आज तुझ्यासमोर एक परीक्षा देतो कारण मलाही चांगला शिष्य मिळाला. त्यांना का वाटलं त्यांचा गैरसमज असावा. पण मग त्यांनी एक तबला डग्गाच नसतात, ते तबला पण घ्यायचे नाही, डग्गा आणि एक तंबोरा, आणि त्याच्यावर तोच जौनपुरी त्यांनी म्हणून दाखवला. आणि माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला की हे जे काही आपण करतो हे कोणाचं तरी उचलेगिरी केलेलं. की कुठली तरी एक किशोरी त्यांची एक तान, मग फयाज खा साहेबांचं एक तान, मग भीमसेनजींचं एक आलाप वगैरे असं, म्हणजे अक्युम्युलेट केलेलं. पण ज्याला एक परंपरा नाही, ज्याला एक शिस्त नाही, की मला वाटलं की हे म्हणायचं ते म्हणायचं, तसं असं करून म्हटलेलं होतं. तेव्हा ते म्हणाले की एनी घराणा इज अ डिसिप्लिन, पहिल्यांदा गाणं शिस्त यायला पाहिजे. पण आणि ती शिस्त तुझ्या गाण्यात नाही, तू कुठेतरी रेचा हे करतोय, मध्ये साचा काहीतरी करताय, मध्ये स्थान काय घेतोय, मध्येच एखादं हे म्हणाले खऱ्या अर्थाने गाणं होत नाही. तोपर्यंत मला हे माहीतच नव्हतं. जसं आता मला कोणीतरी म्हणतात तर घराण्याची काय गरज आहे, मला लक्षात येतं की डिसिप्लिनशिवाय माणूस जगूच शकत नाही. क्या बात आहे, बरोबर आहे. डिसिप्लिन बेसिक थिंग कुठल्याही स्ट्रीममध्ये असो, ते त्यांच्याकडून मला शिकायला मिळालं. आणि मग वेगवेगळ्या घराण्याची त्यांनी उकल करून दाखवली, अत्यंत महत्त्वाची, की मी आयुष्यात त्याच्यामुळे समाधानी आहे. गाणं येण्यापेक्षा समजणं हे जास्त महत्त्वाचं. थोडीशी झलक होऊन जाऊ दे ना, म्हणजे गजानन बुवांचा विषय निघालाय, तुम्ही आता जौनपुरी रागाचा विषय निघालाय, तर तोच राग किंवा ती जी बंदिश कुठली तुम्ही त्यांना ऐकवली होती ती बंदिश गाऊन दाखवून असेल दाखवतो ना. तप तपत है अंग अंग
सबला गरहिला सदा रगीले पुछट जियाऊ का पायल की झनकार बरनिया पायल की झनकार आता ताना कशे घेत होतो पा पायल की पायल की जनका पायल की जन पायल की जनका असं गायलो आणि ते हसले एवढंच ना गाणं खूप पुढे आहे म्हणाल मैत्र से हे शब्द सुरांचे मुकडे साहेब तुम्ही असं म्हणे गमतीने सांगता की तुमच्या विदर्भातले म्हणजे पुरुषोत्तम दारव्हेकर सुप्रसिद्ध नाटककार आणि दिग्दर्शक त्यांच्या कट्यार काळजात घुसली नाटकाला तुम्ही कारणीभूत ठरलाय असं गमतीने सांगता म्हणजे काय येते नक्की एक गुरुवाचा पुजारी असतो त्या मंदिरात पूजा करतो त्याचा मुलगा तो छोटा सदाशिव तो गाणं शिकत असतो त्याचे वडील आजार असल्यामुळे तो जाऊ शकत नाही वडील गेल्यानंतर मग तो शिकायला जातो आणि तिथं ज्यांच्याकडे जायचं असतं ते नसतात वगैरे पुढची कथा वेगळी तशीच माझी आहे मी मॅट्रिक झाल्यानंतर सोलापूरला दयानंद कॉलेजला आलो माझ्याबरोबर माझे के एन बोळुंगूरजी मला सांभाळण्यासाठी सोलापूरला आले आणि त्या मध्यंतराच्या काळात मला माझे वडील गेले दुष्काळ पडला आणि मी कॉलेजला नापास झालो आणि मग मी त्या काळात पंडित सदाशिवराव जाधवांचं गाणं सोलापूरला झालेलं ऐकलेलं होतं आणि माझ्या मनात सारखं असं होतं की यांच्यासारख्या गाण्याला मला ठेका वाजवता आला पाहिजे आणि मग ते जे लहान सदाशिव त्याला जे मनात होतं तसंच माझ्या मनात होतं आणि मी ठरवलं आणि माझ्या गुरुजींना मी खोटं सांगितलं आणि माझ्याकडे एक पिशवी होती ती हातातली पिशवी घेऊन मी सोलापूरहून पॅसेंजरमध्ये बसलो कुठं चाललो आहे मला माहिती नाही ती पॅसेंजर पुण्याला आली आणि चालत चालत मी पुण्याला स्टेशनवरून सदाशिव तुळशीबाग येत आलो आणि ज्यांचं गाणं मी सोलापूरला ऐकलो ते गाणं गायलेले समोर बसलेले होते आणि योगायोग इतका चांगला की त्यांचे पाय धरून मी त्यांना सांगितलं की मी असं असं आलो आहे आणि मला तबला शिकायचा आहे आणि मग पुण्यात माझी सुरुवात झाली अच्छा आणि तेव्हापासून तुमचं तेव्हापासून ज्याला आपण शास्त्रीय संगीताची किंवा शास्त्रीय तबला वादनाची तालीम तुमची सुरू झाली मग गुलाम रसूल खान साहेबांच्याकडे मी गंडा बांधून 13-14 वर्ष तबला शिकलो अरे वा 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 क्या वाद आहे मी एकंदरीत बघितलं पण म्हणजे कुठलेही जे जे कलावंत मोठे झालेले आहेत ते आधी लहानपणी खोटं बोललेले आहेत आणि घरातून पळून गेलेले आहेत तर तुम्ही पण असंच काहीतरी केलेलं आहे कदाचित मला वाटतं त्यामुळेच कुठेतरी तुमची आणि भीमसेन जोशींची नाळ जुळलेली आहे भीमसेनजींबरोबर तुम्ही खूप वर्ष साथ संगत केलेली आहे त्या अनुषंगाने विचारणारे पण तत्पूर्वी विकास दादा मला तुम्हाला असं विचारायचं आहे आत्ता बुवांचा म्हणजे त्यांनी जे तुम्हाला जे सांगितलं की घराण्यात शिस्त येते म्हणजे तर तुम्ही असं काही डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवाल का की अमुक एक राग जर का घेतला तर ते जयपूरवाले कसे गातील किंवा आग्रावाले कसे गातील आत्ता जो पहिला तुम्ही राग सगळ्यात आधी सादर केला तो कुठला होता मालगुंजी होता मालगुंजी आणि तो कुठल्या घराण्याच्या स्टाईलनी तुम्ही तो सादर केलात म्हणजे हा म्हणजे ती ग्वाल्हेर घराण्याची गायकी सादरी करण्याची पद्धत किंवा गायकी ती पहिल्यांदा मी सादर केली आणि मला ते भयंकर कठीण गेलं कारण तशा पद्धतीने गायची सवय नव्हती त्याची एक लय थोडीशी अशी वेगळी थोडीशी जास्त असते आणि असा एक संथ याची आवड होती म्हणून पण ते नंतर नंतर मला असं लक्षात आलं मी त्यांना एकदा विचारले म्हणजे खूप चांगला असा प्रश्न त्यांना विचारला की म्हटलं हे तुम्ही एवढं एकदम असं काय भरभरून आल्यासारखं सांगता हे काय कशासाठी अरे म्हणाले ते तुप्पात अडकली माशी असं काय एका स्वरावर तुम्ही बसून राहता म्हणाले प्रवाहित्व पाहिजे वा वा काय शब्द वापरलाय प्रवाहित्व पाहिजे हे त्यांनी मला त्यावेळेला सांगितलं की म्हणजे एक स्वराचा विस्तार करू नये असं नाही पण तुमची एक कल्पनाशक्ती त्या स्वरावरची संपली असेल तर पुढे जा ना वाय यू स्टे की बा मला तासभर गायचं आहे म्हणून त्या स्वरावर अडकून बसलो असं त्यांचं म्हणजे हा जो विचार त्यांनी जे दिला ना बारीक बारीक ते फार मोलाचे होते आणि त्यांनी त्या पद्धतीने गेलं तर माणूस एका विशिष्ट लयाच्या खाली येऊ शकत नाही तो तेवढं गाणारच आणि व्यवस्थित गाणं मग बाकीचं स्वतःचं तुमचं स्वतंत्र हे असतं
तर मग असं आम्हाला काहीतरी उदाहरण दाखवा ना, म्हणजे आता ग्वाल्हेरचं तुम्ही ऐकवलं, थोडंसं जयपूरवाला म्हणजे जयपूर घराण्याचा एखादा राग म्हणूया किंवा आग्रा घराण्याचा असं काहीतरी असं दाखवू शकाल का? हो, त्याच्या आधी दोन मिनटं त्यांच्या जीवनात ते जयपूर घराणं कसं आलं सांगा. हो अगदी जरूर. तर ते ग्वाल्हेर तर पूर्ण आपल्या घरी शिकले होते, म्हणजे त्यांच्या अनंत मनोहर जोशींच्या पूर्ण जवळ 15-16 वर्ष शिकले. त्याच्यानंतर ते पुण्याला आले आणि पुण्याला वझीभोवांच्याकडे शिकले. अच्छा. आणि वझीभोवांच्याकडे शिकल्यानंतर ते जयपूर गायकीकडे गेल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं आणि वडील ते एकदम हे झाले की हे काय करतोय हा, की आपल्या घराण्यात एवढं असताना ते जयपूर कशाला जात होते. तर नाही म्हणाले की मला ते गाणं, कारण केसरबाईंचं गाणं ऐकलं होतं. अच्छा. हां, भुर्जी खासाहेबांचं ऐकलं, अल्लादिया खासाहेबांचं स्वतःचं गाणं ऐकलं होतं. आणि ह्या गाण्यामध्ये एक बौद्धिक असा एक वेगळा चातुर्य म्हणा किंवा बौद्धिक बुद्धिप्रधान गाणं ज्याला म्हणतो, म्हणजे हृदयाला भेटणारं गाणं तर असतंच पण त्याच्यासोबत बौद्धिक असं ते गाणं असल्यामुळे त्यांनी पूर्ण आपलं ते बिराड तिथलं हे केलं आणि कोल्हापूरला गेले. हा सगळ्यांच्या दृष्टीने फार मोठा धक्का होता, कारण ते व्हायलिनिस्ट म्हणून प्रसिद्ध झाले होते प्रभात कंपनीत नोकरी करत असताना. तिकडे गेले आणि मग त्यांनी ते गाणं केलं. तर त्यांनी त्यांच्याच्यात लिहून ठेवलं आहे की म्हणाले मी इतका चांगला गायक म्हणजे ग्वाल्हेरचा आणि व्हायलिन वादक, पण मला त्याच्यातले ते आलापी किंवा बढत जमायचे नाही, त्याच्याची अशी एक चक्राकार गती किंवा सर्पगती म्हणतात. तर त्यांना स्वतःलाच आश्चर्य वाटतं की मी इतकं शिकलो मला येत नाही. मग भुर्जी खानं ते म्हणाले की भुर्जी का साहेब 4 ताना लिहून द्या म्हणाले मला आणि मग मी त्या हे करतो. आणि मग ते बसवलं आणि तेच ती सिस्टीम त्यांना जी काही कळली ना ती त्यांनी आम्हाला शिकवली. आणि आमचं भाग्य म्हणजे मी दरवेळा म्हणतो की ते भाग्य असल्याशिवाय गुरुची कुठेतरी हे लागते, गुरु कृपा असल्याशिवाय काहीही होत नाही. आणि गुरु हा तुमच्या जीवनात यावा लागतो, तुम्ही आणून येत नाही, ही गोष्ट महत्त्वाची असते. म्हणजे कोणी शिकायला आला आणि शिकला होऊ शकत नाही, ते दोन्हीचं वरूनच जसं आपण म्हणतो तसं ते काहीतरी त्याला थोडीशी अशी की गजानन महाराजांवर माझी श्रद्धा होती आणि त्यांना असं कदाचित वाटलं असेल की या मुलाला चांगलं काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून गजाननाथच जोशींच्याकडे. आणि हा प्रश्न विचारणारा विघ्नेश इकडे काय पाहिजे असू दे, मी काय तेवढा हे नाही मला माहिती आहे. पण जयपूरचं जे गाणं शिकवलं ना त्या गाण्यातली प्युरिटी ज्याला म्हणतात ना, कसं आहे की जेव्हा गाणं वाढत जातं घराणं तेव्हा ते समृद्ध होत जातं, पण ते काही काही वेळा एककल्ली पण होण्याची एकांगी होऊ शकतं. बरोबर, एकांगी. पण हे ह्या यांच्याकडे जे ओरिजिनल मिळालं होतं ते गाणं काही इतकं सुंदर होतं म्हणजे ते यायलाच थोडंसं कठीण. मला थोडंसं येतं ते मी तुम्हाला आता म्हणून दाखवतोय. काफी कानडे त्यांनी स्वतः केलेली बंदिश. बरोबर, बर. ती तुम्हाला हे कुठलं घराणं? जयपूर ना. जयपूर म्हणजे ती कशी अशी अशी सरळ नाही जात. आमच्या ग्वाल्हेरमध्ये कसं असं सरळ आरोही अवरोही तान आलापी तसं इथे नाही, अशी अशी जाणार नागमोडी नागमोडी गती वळण तालालाही बघा असा ताल चालाल असं असं जातो असं असं करत जातात. म्हणजे हे जसं डिझाईन इथे किंवा जयपूरला बघा सगळं अशी डिझाईन वेगळं आहे तसं त्या ह्याचं डिझाईन आहे आणि ते डिझाईन त्या ह्याच्यातून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यात जातातला एक ॲडिशनली करतो तुम्हाला एक इंटरेस्ट म्हणून की त्यांच्याबरोबर मन्सूर मल्लिकार्जुन मन्सूर हे दोघं एकत्र शिकत होते त्यावेळेला. अच्छा. हां, मल्लिकार्जुन मन्सूर आणि गजानंद जोशी. तर ते एकदा त्याच्यात वास्तव असा किस्सा असा की हे दोघांनाही ते जमायचं नाही. तर एकदा ते कुठेतरी हॉटेलमध्ये ते जिलबी खायला गेले आणि जिलबी खाल्ल्यानंतर खाली त्याचं जे इम्प्रेशन दिसतं ना कागदावर द्यायची पण त्या कागदावर दिसल्यावर ते मन्सूरांनी म्हटलं अरे हे जयपूर पण बघा ना ही माणसं कशी 24 तास गाण्यात होती, खाण्यात असली तरी सुद्धा खाण्यात सुद्धा त्यांना गाणं दिसत की अरे असं हे गोल 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 आणि खरंच आहे हे त्याच्यामध्ये. म्हणजे अगदी अतिशयोक्ती नाही पण काहीतरी तसं आहे ना असं सरळ. म्हणजे इम्प्रेशनिझम ज्याला म्हणतो तसं त्या जयपूर गायकीमध्ये मला बरेच वेळा जाणवतं. थोडीशी झलक तुम्हाला बंदिश.
हे झालं जयपूरचं. विकास दादा, तुम्ही म्हणजे आग्रा घराण्याचा देखील थोडासा अभ्यास केलाय, तर असंच काही कुठलाही म्हणजे कुठला तुम्हाला हवा तो राग असं काही तुम्ही उदाहरण देऊ शकाल का? आणि थोडस आग्रा घराण्याविषयी अगदी एक चार शब्दात काहीतरी माहिती दिली तर आवडेल. अगदी. आग्रा घराणं हे खऱ्या अर्थाने ग्वाल्हेरचं अपशूट आहे. अपशूट असल्याचं कारण असं की नथन पीर बक्षकडे घग्गे खुदा बक्ष म्हणून जो होता, खुदा बक्ष म्हणून त्याला आपण, तो गाणे शिकायला गेला. अच्छा. कारण त्या नथन पीर बक्षकडे एक वेगळं हे होतं, म्हणजे फ्लॅश त्या गाण्याचा असा, आणि तो आवडला म्हणून ग्वाल्हेरला ते घग्गे खुदा बक्ष शिकायला आले. आता नेमकं काय झालं, ह्या माणसाचा आवाज असा जरा घोगरा आणि तो काही गाण्याला असा हे नाही, पण गाणे शिकण्याची गाण्यातली तालीम ध्रुपद येणारा म्हणून नथन पीर बक्षने शिकवलं त्यांना. आणि मग प्रत्येक चांगल्या गायकाचं एक हे आहे की तो स्वतः काहीतरी नवीन करतो आणि मगच ते घराणं तयार होतं. म्हणून त्याला त्या घराण्याचं मूळ पुरुष म्हणतात. अच्छा. जसं अल्लाद या खा साहेब हे मूळ पुरुष, त्याच्या आधी जयपूर होतं की नाही म्हणजे काहीतरी पद्धत काहीतरी सिस्टीम होती, पण त्याला सिस्टमटाईज करून त्याला एक वेगळं पण देण्याचं काम त्यांनी केलं. तसं ह्या घग्गे खुदाबक्षेनी त्याच्यातली रिदमिक एक पॅटर्न्स आहे ते घेतले आणि तालाच्या बरोबर तालाचा आणि स्वरांचा खेळ आणि एक रोबस्ट, कारण त्याचा आवाज तो रोबस्ट आणि तो इतका हे होतो की बाकी सगळ्यांना त्यांनी मागे टाकलं. अच्छा. आणि मग त्याच्यातून ती आग्रा गायकी तयार झाली आणि त्याला सुंदर रूप देण्याचं काम फैयाजखा साहेबांनी केलं. म्हणून त्यांना रंगीले म्हणायचे, ते त्यांच्या आपल्या घराण्याला रंगीले घराणं आग्र्याचं ऑपशूट की त्याच्यामध्ये खुमार होता, ठुमरी वाटायची, सगळं हे वाटायचं, पण त्याची ओरिजिनॅलिटी किंवा शुद्धता ही त्याच्यामध्ये त्यांनी हे केली. तसं हे आग्रा घराणं छोटीशी अशी काहीतरी झलक दाखवली.
नोमतोम ही त्याचं वैशिष्ट्य असतं. तर ते नोमतोम आणि रोबस्ट आवाज, त्यात रोबस्ट कसा आवाज असतो. साहेब, तुम्ही सुरुवातीला पखवाज वादन शिकलात, नंतर तबला वादन, संवादिनी वादन आणि गाणं, असं सगळ्यामध्ये तुम्ही विशारद केलं आहे आणि अलंकार म्हणजे परीक्षा पास झालेले आहात. तर तुम्ही आता आपण तबला वादन हे प्रमुख ठेवायचं, हे कधी निवडलं?
म्हणजे पेटी थोडीशी बाजूला राहिली असेल, गाणं थोडंसं बाजूला राहिलं असेल, ते जाणीवपूर्वक केलं की तबला वादनात संधी मिळत गेली म्हणून तबला पुढे आला, काय झालं म्हणजे असं? तसं तर योगायोगच म्हणायला पाहिजे, कारण मी लहानपणी नाटकात गावी तबला वाजवायचो आणि केन बोळवी गुरुजीकडे तबला शिकलो गाण्याची साथ करण्यासाठी. अच्छा. आणि मला तेव्हापासून गाणं ऐकण्याची जास्ती आवड निर्माण झाली आणि आमच्या गावातल्या कीर्तनात मी आणि एक मदन रजपूत म्हणून आम्ही दोघं मिळून एक चरण गायचो मध्ये. अच्छा. म्हणजे काळीचारमध्ये गायचो. हां हां. आणि ते गाताना मला ती गाण्याची आवड होते आणि गुरुजींबरोबर गाणं ऐकता ऐकता ठेका वाजवायची सवय लागली. आणि पुण्यात आल्यानंतर मी जेव्हा तबला शिकलो, सुरुवात केली गुलाम रसूल खान साहेबांच्याकडं, तेव्हा मला पंडित अप्पासाहेब जळगावकरांनी पहिल्यांदा श्रीकांत देशपांडेकडे नेलं आणि त्यांच्याकडे तालीम सुरू झाल्यावर ते पंडित भीमसेन जोशींकडं जात होते शिकायला आणि त्यांच्याकडे तबला वाजवायला, म्हणजे साथीला शिकवताना वाजवायला सुरुवात केली. मग हळूहळू माझा थोडासा कल गाण्याचा कमी झाला, हार्मोनियमचा कमी झाला, पण हार्मोनियमबरोबर मी अप्पा जळगावकरांच्याकडं तबला वाजवायचा वाजवत होतो, त्यामुळे मला नोकरीत त्या हार्मोनियमची खूप संधी मिळाली. अच्छा. संगीत शिक्षकांना जे महाराष्ट्रभर जे संगीत शिक्षकांना एकातमध्ये जी गाणी होती त्या ह्याच्यात मी नोकरीत हार्मोनियमच वाजवली आणि गाणं पण शिकवायचं होती ते. मात्र हा तबल्याचा विषय मी बाजूला न ठेवता पंडिता रोहिणी भाट्यांच्याकडं पण मी तबला वाजवायला जायचो क्लासवर डान्सच्या. सगळा हा विचार करता मला तबल्यात तबला शिकून तबला सोलो वाजवण्यापेक्षा सात संगत करण्याची जी आवड लहानपणाची होती तीच पुढे मी कंटिन्यू करण्याचं ठरवलं आणि मी सगळ्यांच्याबरोबर तबला वाजवायला लागलो. अच्छा. हां. आणि तुम्ही संगीत नाटकांना देखील खूप वर्ष साथ केली. हां. तर मी शास्त्रीय संगीताबरोबर संगीत नाटकं सगळी, म्हणजे संगीत नाटकातला एक अत्यंत महत्त्वाचा किस्सा आहे, आमच्या भरतनाट्य मंदिर संस्थेचं एक मानापमान नाटक औरंगाबाद आणि नाशिकला प्रयोग होते. हां. आणि मी दोन दिवस आधी दुसऱ्या कार्यक्रमाला गेलो होतो लातूरला आणि लातूरून मी औरंगाबादला डायरेक्ट जाणार होतो. बर. पण त्या नाटकात पंडित रामदास कामत काम करणार होते मानापमानमध्ये. बर. आणि ते पुण्याला एक दिवस आधी येऊन माझ्याबरोबर जो तबला वाजवणार आहे त्याच्याबरोबर माझी प्रॅक्टिस झाली पाहिजे आणि इथं मोठा कुणी तबला वादक आला तर प्रॅक्टिसला वाजवलाला तोच तबला वादक माझ्याबरोबर वाजवेल असं ठरलं. त्यांची प्रॅक्टिस झाली, नाटकाला ते तबला वाजवायला घेऊन आले औरंगाबादला. मी लातूरून कार्यक्रमावरून बॅगा तबल्याच्या घेऊन औरंगाबादला आलो आणि हे बघितल्यानंतर मला जरा वाईट वाटलं की मी स्वतः नाटक वाजवणार आणि दोल तबलजी कशी काय. म्हणजे रामदास कामतांना मी नाव माहिती असेल किंवा नसेल माहिती नाही, पण ते म्हणाले माझ्याबरोबर साथ केले तेच वाजवणार. पण त्या नाटकात क्षमा वैद्य काम करत होते, ती म्हणाली की तुम्ही माझ्याबरोबर वाजवायचे. रामदास कामतांच्या एका नाटकाला दोन तबलजी असं मला कमी क्वचित बघायला मिळालं. जेव्हा नाटकातली गाणी त्यांचं सुरू झालं की ते तबला वादक आणि क्षमा वैद्याचं सुरू झालं की मी वादक. तर हे सगळा हा किस्सा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या प्रयोगाला मी म्हटलं की आता मी दुसऱ्या प्रयोगाला वाजवणार नाही, मी जातो आता पुण्याला. तर रामदास कामत म्हणाले की नाही नाही तुम्ही दुसरा प्रयोग माझ्याबरोबर वाजवायचा. अरे वा. हा जो काही आनंद होता तर माझी त्या क्षेत्रात मी आता पावती होती तुमच्या वादनाला बुवाने दिलेली. हो हो. आणि याच्याबरोबर माझं घरातलं योगदान फार मोठं आहे. लग्नानंतर माझ्या पत्नीनी मला इथपर्यंत आणण्यासाठी घरातल्या सगळ्या गोष्टीची मला काडी मात्र ही काही त्रास न देता तिने घर सांभाळून मुली सांभाळून मलाही सांभाळलं आणि म्हणून मी इथपर्यंत आहे. ऍक्च्युली त्याने तोल सांभाळला आणि मला तुमचा ताल बरोबर सांभाळला ते सगळ्यात महत्त्वाचं. अगदी बरोबर. मुकडे साहेब आणि विकास दादा तुमच्याशी गप्पा अशाच चालू राहणार आहेत, पण आज फक्त आजच्यापुरतं आपल्याला वेळेचं बंधन म्हणून थांबावं लागतं आहे. पुढच्या शनिवारी आपल्या गप्पा अशाच सुरू होतील. रसिको मुकडे साहेबांशी आणि विकास दादांशी आपल्या गप्पा अशाच चालू राहणार आहेत, पण आज आपण इथे थांबणार आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी रात्री 8:30 वाजता, पण आजच्या भागाची सांगता आपण करणार आहोत मुकडे साहेबांच्या स्वतंत्र तबला वादनाने. मुकडे साहेब, पुढची सगळी सूत्रं तुमच्या बोटांमध्ये. मी थोडंसं तीन तालमध्ये काही तुकडे आणि एक दोन चक्रधार आणि परण वाजवणार आहे. जरूर. हां जरूर.